वरती बैठक झाल्या दोन आंदोलनांची अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत. एक गोष्ट अजून घडायची आहे आणि तिसरी गोष्ट बोगस कुणबींच्या आमच्या ज्या हरकती आहेत शासनाच्या त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. पण शासनानं आम्हाला सांगितलंय की खोटी कुणबी सर्टिफिकेट देणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला महाराष्ट्र सरकारनं संविधानिक सरकारनं 12 करोड जनतेचं दायित्व महत्वाची सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्या देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. पण एक कारण म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं आहे आम्ही आता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. कारण आम्ही हरकती नोंद केलेली आहे आणि त्या रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय. हे आंदोलन थांबवलेलं नाही. आम्हाला हे बघा आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केलेत याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. याच्यावर आमच्या हरकती आहेत. मग त्या हरकतीचं झालं काय याची शतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर आंदोलनामध्ये आम्ही हा आणि पुढचं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये शासन तर लक्ष्मण हाके यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलाय. लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय की ज्या कुणबी नोंदी तातडीनं देण्यात आल्या त्याच्यावरती आमच्या हरकती आहेत आणि त्या अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या नोंदी बोगस असल्याचा संशय त्यांना आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची श्वेतपत्रिका काढल्याशिवाय आम्ही त्याच्याबद्दलची भूमिका ही सोडणार नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती तेव्हाच विश्वास ठेवू जोपर्यंत त्याच्याबद्दलची श्वेतपत्रिका बाहेर येणार नाही. म्हणजे एक प्रकारे ज्या लाखो कुणबी नोंदी सापडल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आलेला होता ज्या नोंदींच्या माध्यमातून हे आंदोलन आता लेखी दिलेल्या पत्राचं आम्ही 30-40% महत्व मानतो. म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे. हे सरकार पास म्हणजे त्यामुळं ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आपल्या लढाईमुळं आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत. विजयी जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे एवढं मी बोलेन. असाहेब सराटे नावाचा प्राणी हा नवीन नवीन शोध लावत असतो. नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो. सगळ्या स्वैराची कन्सेप्ट सुद्धा अशाच कुठल्या तरी माणसाच्या सुपीक डोक्यातून आलेली असावी असा माझा समज आहे. वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं, कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं, देश काय अराजकतेकडे न्यायचं, राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का, शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं आहात. तुम्ही दुसरं मंत्रिमंडळ स्थापन करा म्हणजे काय यामध्ये
तर वेगळं मंत्रालय स्थापन करा अशा प्रकारची मागणी करणाऱ्या बाळासाहेब चराटे यांना फटकारलंय. तर ज्या प्रकारे विविध मागण्या केल्या जात आहेत त्याच्याबद्दल सुद्धा लक्ष्मण हाके यांनी तोंडसूक घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर एक प्रकारे ही वक्तव्याच्या माध्यमातून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला तर सुरूच राहणार आहे, पण लवकरच या आंदोलनाची पुढची दिशासुद्धा ठरवली जाणार असल्याचं लक्ष्मण हाकेन सांगितलंय. याचा अर्थ स्पष्ट आहे, लक्ष्मण हाके यांचं उपोषण आज थांबलं असलं तरी आंदोलन पुढच्या काळात हे सतत सुरू राहणार आहे. ज्या प्रकारे मराठा आंदोलन पुढच्या काळामध्ये विविध टप्प्यांमध्ये सुरू राहणार आहे, अगदी त्याच प्रकारे आता हे आंदोलनसुद्धा, ओबीसींचं आंदोलनसुद्धा सुरू राहणार आहे. येत्या काळातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण या दोन आंदोलनांच्या भोवती फिरत राहणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा राजकीय संघर्ष, सामाजिक संघर्ष अगदी टोकाला जाणार नाही याची काळजीसुद्धा सर्व राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे नेते घेतील अशी आशा आपण करायला हवी. कारण इतरसुद्धा मूलभूत प्रश्न जे आहेत त्या मूलभूत प्रश्नांच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारची मतं, कामं या सगळ्याच्याबद्दल ची भूमिका महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये अगदी लहान मुलांपर्यंत सुद्धा दोन जातीतला जो तणाव आहे तो पोहोचलेला आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नक्की नाही आहे. ज्या महाराष्ट्राला आपण सगळे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये अगदी लहान शाळेतल्या मुलांपर्यंत जर जातीयवादाचे ही सगळी मुळं पोहोचलेली असतील तर या सगळ्याचा दोन्ही बाजूंनी विचार होईल अशी अपेक्षा आपण बाळगायला हवी. निश्चितपणे प्रत्येकजण आपापली लढाई लढतोय, पण ती लढाई लढत असताना कुठेही जातीयवादाला खतपाणी मिळणार नाही, एकमेकांचा द्वेष वाढणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंच्या नेतृत्वानं घेणं ही काळाची गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला हे परवडणार नाही आणि सर्व संबंधित राजकीय नेते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा बाळगतो. हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे, पण आंदोलन संपलेलं नाही तर केवळ तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं स्वतः लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आहे. छगन भुजबळ यांच्यासह विविध ओबीसी नेत्यांनी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि आंदोलन तूर्तास स्थगित करतोय पण लढा सुरूच राहील असं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जाहीर केलेलं आहे. काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात त्यामुळे गिरीश महाजन, छगन भुजबळ यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे आहेत, उदय सामंत आहेत,
गुलाबराव पाटील आहेत अशा सगळ्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचं हे आंदोलन आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. शिष्टमंडळाच्या सोबत हाके यांची चर्चा झाली आणि यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय झाला. मात्र त्याच वेळेला आंदोलनाची पुढची दिशा लवकरच ठरवणार आणि ती जाहीरही करू असंही प्राध्यापक हाके यांनी म्हटलं आहे. नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके या दोघांनी आपापलं उपोषण अखेर मागे घेतलं आहे. नवनाथ वाघमारे यांचे कुटुंबीय इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सलग 9 दिवसांच्या उपोषणामुळे नवनाथ वाघमारे यांना उठून बसायला आणि चालायला सुद्धा मोठा त्रास होतो आहे, आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आहे. काल राज्य सरकारच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात एक तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होतं आणि या बैठकीच्या नंतर या ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारचे काही प्रतिनिधी हे एकत्रितपणे पुन्हा एकदा बडी कोदरीला जाणार असं कालच जाहीर करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत हे राज्य सरकारमधले मंत्री, धनंजय मुंडेसुद्धा आहेत, गुलाबराव पाटील आहेत, हे सगळे प्रमुख मंत्री